नमस्कार, अद्रिस मम्मा मध्ये तुमचे खूप खूप स्वागत। सध्या बाजारात सगळीकडे दिसत आहे त्या म्हणजे हिरव्या वाटाण्याच्या शेंगा, त्याचे दर सुद्धा फार कमी झाले आहेत। तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहूया की हिरव्या वाटाण्याचे दाणे साठवून कसे ठेवायचे। आपण इथे 1/2 किलो शेंगांचे दाणे काढून घेतले आहे। याला सर्वात पहिले स्वच्छ धुवून घेऊया। आता आपण या दाण्यांना ब्लांच करून घेऊया। त्याकरता पाणी मी आधीच उकळलेले होते, आता त्यामध्ये साखर टाकूया जेणेकरून वाटाण्यांचा रंग छान हिरवा राहील। साखर पाण्यामध्ये विरघळली की मग त्या पाण्यामध्ये आपण वाटाणे घालूया व हे एकदा ढवळून घेऊया। काही वेळातच तुम्ही पाहू शकता वाटाणे वर यायला लागले आहे, याचा अर्थ हे तयार झाले आहे। आता आपण गॅस बंद करूया, आपल्याला याला पूर्ण शिजवायचे नाही आहे। त्यानंतर या वाटाण्यांना आपण बर्फाच्या पाण्यात टाकून घेऊया जेणेकरून ते गर्मीनी जास्त शिजायला नको। बर्फाच्या पाण्यामुळे वाटाणे थंड झाले आहे। आता यामधले स्ट्रेनरच्या साह्याने पाणी काढून घेऊया। वाटाण्यांमधले पाणी ड्रेन झाले आहे, परंतु थोडे पाणी असल्यामुळे आपण याला नॅपकिनच्या साह्याने कोरडं करून घेऊया। दाणे पूर्णपणे कोरडे झाले आहे, आता यांना स्टोअर करून ठेवूया। त्याकरता तुम्ही अशा प्रकारे झिपलॉक कॅरी बॅगचा वापर करू शकता, पण मी सजेस्ट करेल की छोट्या झिपलॉक पाऊचमध्ये स्टोअर करावे जेणेकरून जेवढी गरज असेल तेवढेच दाणे फ्रीजरच्या बाहेर काढता येतील। आता हे दाणे पाउच मध्ये भरून घेऊया, त्यानंतर झिपलॉक करूया जेणेकरून दाण्यांना हवा किंवा मॉइश्चर लागणार नाही। हे दाणे तुम्ही 6 ते 8 महिने डीप फ्रीजर मध्ये स्टोअर करू शकता। अशा प्रकारे फ्रोझन वाटाणे घरच्या घरी जरूर करून पहा। आजचा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व सोबत बेल आयकॉनला जरूर दाबा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाल्यावर सर्वात आधी तुम्हाला कळेल। धन्यवाद।